Hello students, welcome to SPM Polytechnic Kumte Solapur. This is the video lecture number 10 on unit number 1 overview of programming. In this video lecture, we will going to see next four operators in C. I am Ms. Amruta Nandal, working as a lecturer in electronics and telecommunication department. So let us start with today's video lecture. in last video we had discussion on four operators first is arithmetic operator second is increment and decrement operator third is relational operator and fourth is logical operator today we will going to see next four that is bitwise operator assignment operator conditional operator and special operator in that first one is bitwise operator वॉट इज मीन बाय बीट वाईज ऑपरेटर सी प्रोवाईड बीट वाईज ऑपरेटर्स टू पफॉर्म बीट लेवल ऑपरेशन्स सो विद्यार्थी मित्रांनो बीट बीट वाईज ऑपरेटर आपण कशासाठी यूज करणार आहोत तर आपण यूज करणार आहोत टू परफॉर्म बीट लेवल ऑपरेशन्स तर बीटवरती जे काही काम असेल तर ते करण्यासाठी आपण बीट वाईज ऑपरेटरचा यूज करणार आहे बीट वाईज ऑपरेटर वर्क ऑन बीट्स अँड परफॉर्म बीट बाय बीट ऑपरेशन तर हे बीटवरती वर्क करून बीट बाय बीट ऑपरेशन परफॉर्म करणार आहेत द ट्रू टेबल फॉर ॲम्पसेंट अँपसेंट म्हणजे अँड त्याला बीट वाईज अँड असे म्हणतात तर हा जो अम्पसेंट आहे तर ह्याला आपण काय म्हणणार आहे बीट वाईज अँड तर हा जो बार दिसतोय तर त्याला म्हणणार आहे बीट वाईज ऑर आणि हा जो एरो दिसतो आहे तर त्याला म्हणणार आहे बीट वाईज एक्स ऑर इज ॲज फॉलो तर त्याचं काही ट्रूट टेबल का आहे ट्रूट टेबल म्हणजे काय जर एखादी इनपुट आपण जर दिली तर त्याच्यावरती काय आउटपुट मिळणार आहे तर त्याला आपण ट्रूट टेबल असं म्हणणार आहे तर हा जो आउटपुट आहे ट्रू ऑर फॉल्समध्ये असतो म्हणून ट्रूट टेबल असं म्हणलेलं आहे त्याला दिस इज द ट्रू टेबल फॉर बीट वाईज अँड ऑर अँड एक्स ऑर तर हा जो सिंबॉल आहे दिस इज फॉर अँड ऑपरेशन बीट वाईज अँड ऑपरेशन दिस इज फॉर बीट वाईज ऑर ऑपरेशन अँड दिस इज फॉर बीट वाईज एक्स ऑर ऑपरेशन तर हा एक नवीन तुम्हाला इथे दिसतो आहे तर त्याला म्हणणार आहे बीट वाईज नॉट ऑपरेशन तर बघूया आपण तर बघा इथे दोन इनपुट आहेत एक हा एक इनपुट आहे बी हा एक इनपुट आहे दोन इनपुट आहेत जर ए इज वन सॉरी ए इज झिरो अँड बी इज झिरो दोन्ही इनपुट जर झिरो असतील तर त्याचा अँड ऑपरेशन काय येणार आहे झिरो येणार आहे ऑर ऑपरेशनसुद्धा झिरो येणार आहे आणि एक्स ऑर ऑपरेशनसुद्धा झिरो येणार आहे त्याच्यानंतर ए इज झिरो बट बी इज वन जर असं कंडिशन जर असेल तर ए इज वॉट सॉरी अँड ऑपरेशन इज झिरो ऑर ऑपरेशन इज वन अँड एक्स ऑर ऑपरेशन इज वन इफ ए इज वन अँड बी इज झिरो तर असे जर कंडिशन असेल ए इज ट्रू असेल आणि बी फॉल्स असेल तर तेव्हा काय होणार आहे अँड झिरो असणार आहे ऑर आणि एक्स ऑर वन असणार आहे आणि दोन्ही जर इनपुट वन वन असतील तर अँड ऑपरेशन ऑर ऑर ऑपरेशन वन असतील आणि ऑर त्याचा अपोजिट म्हणजे झिरो असणार आहे तर अँडचं एक्झॅक्टली exactly जो मिनिंग आहे जर एखादी इनपुट जर एखादी इनपुट मी काय म्हणते आहे जर एखादी इनपुटसुद्धा झिरो असेल तर त्याचा आउटपुट झिरोच असतो तर अँड ऑपरेशनसाठी मेन काय आहे दोन्हीही इनपुट वन असायला पाहिजेत झिरो असून चालणार नाही एक जरी झिरो असेल तर अँड ऑपरेशनमध्ये त्याचं आउटपुट झिरोच येणार आहे ऑरचं काय आहे एक जरी आउटपुट वन असेल बघा एक जरी आउटपुट वन असेल तर त्याचा आउटपुट वन येतो तर ऑर ऑपरेशनसाठी दोन्ही आउटपुट झिरो हवेत तरच तो झिरो आउटपुट देतो दोन्ही इनपुट झिरो असेल तरच झिरो आउटपुट देतो आणि एक सॉर कसं आहे सेम इनपुट असतील बघा झिरो झिरो असेल तर झिरो वन वन असेल तर झिरो सेम इनपुट जर असतील तर त्याचं आउटपुट काय येणार आहे झिरो येणार आहे आणि वेगळे वेगळे वे इनपुट असतील तर त्याचं आउटपुट काय येणार आहे वन येणार आहे आणि त्यानंतर त्यान बीट नॉट नॉट ऑपरेशन म्हणजे काय जेव्हा आपण झिरो देतो तेव्हा वन येतं आणि वन देतो की त्याचं झिरो होतो तर हा रिव्हर्स ऑपरेशन ट्रान्सपोज असंही आपण म्हणू शकतो ओके तर हे जे बीट ऑपरेटर्स आहेत तर आपण एक एक्झाम्पल घेऊन चेक करूयात ओके तर हा जो ट्रूट टेबल आहे आत्ताच आपण डिस्कस केलेला ट्रूट टेबल आहे तर इथे मी काही व्हॅल्यूज घेतलेले आहेत तर हे इन द फॉर्म ऑफ बायनरी फॉर्मॅट आहेत काय आहेत बायनरी फॉरमॅट बायनरी फॉरमॅट म्हणजे झिरो आणि वनच्या फॉर्मॅटमध्ये तर बघा ए इज इक्वल टू किती आहे ट्वेंटी एट बी इज इक्वल टू ट्वेल आहे तर हा डेसिमल फॉर्मॅटमधला मी बायनरीमध्ये कन्वर्ट केलेला आहे तर आज की टेबल मी तुम्हाला ऑलरेडी दाखवले त्यामध्ये तुम्ही त्याचं व्हॅल्यू काय आहे चेक करू शकता एकदा एट म्हणजे ओके सो तर आता हे ट्वेंटी एट आणि हा ट्वेल आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर ह्याचं अँड ऑपरेशन चेक करून बघायचं आहे काय करायचं आहे अँड ऑपरेशन मी तर दिलेले आहे एड ऑपरेशन चेक करून बघायचं आहे ओके तर बघा जेव्हा झिरो झिरो आहे ओके झिरो झिरो आहे तर झिरो झिरो पहिला जो बीट आहे आपण राईट टू लेफ्ट परफॉर्म करतो कधीही ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जे काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत तर हेही राईट right टू लेफ्टच आपल्याला परफॉर्म करायचं आहे ओके पहिल्यांदा काय दिसतो आहे तुम्हाला झिरो झिरो दिसतो आहे तर झिरो झिरो अँड ऑपरेशन करायचं आहे बघा झिरो झिरो अँडमध्ये कुठे आहे हां इथे झिरो झिरो असेल इनपुट ए पण झिरो बी पण झिरो असेल तर आउटपुट काय मिळणार आहे झिरो मिळणार आहे म्हणून मला काय मिळालेलं आहे आउटपुट झिरो मिळालेलं आहे ओके आफ्टर दॅट नेक्स्ट काय दिसतो आहे झिरो अँड वन दिसतो आहे बरोबर आहे झिरो अँड वन बघा कुठं आहे झिरो अँड वन इथं झिरो अँड वन आहे झिरो अँड वनला आउटपुट काय झिरो आहे म्हणून मी काय दिले तिथं आउटपुट झिरो दिली आहे ओके त्याच्यानंतर काय दिसतो आहे वन झिरो ओके वन झिरो एज वन बी झिरो बघा ए इज वन बी झिरो तर आउटपुट काय आहे तर पण झिरो आहे त्याच्यानंतर पुन्हा सेम आउटपुट रिपीट झालेला आहे सॉरी सेम इनपुट रिपीट झालेलं आहे वन आणि झिरो ए इज वन बी इज झिरो तर तेव्हा काय होणार आहे आउटपुट झिरो मिळणार आहे आफ्टर दॅट नेक्स्ट इनपुट काय आहे वन वन बघा इथे काय दिसतोय तुम्हाला वन वन जेव्हा इनपुट दोन्ही वन वन असतील तर आउटपुट काय मिळणार आहे वन मिळणार आहे ओके मिळालेलं आहे आफ्टर दॅट पुन्हा इनपुट झिरो झिरो आहे तीन वेळा झिरो झिरो आहे मग तिन्ही वेळा झिरो झिरो असेल तर तिन्ही वेळा आउटपुट काय मिळणार आहे आपल्याला झिरो झिरो मिळणार आहे सो दिस इज द आउटपुट फॉर ए अँड विथ बी ए अँड विथ बी केल्यानंतर मला हा आन्सर मिळालेला आहे ओके तर बघा नेक्स्ट काय आहे आता हे अँड वाईज बीट वाईज अँड ऑपरेशन आपण बघितलेलं आहे त्याचप्रमाणे आपण ऑर ऑपरेशन करू शकतो तसेच आपण एक्सॉर ऑपरेशनसुद्धा ह्याच एक्झाम्पलवरती पफॉर्म करून बघू शकतो फक्त त्याचं आउटपुट हे चेंज होणार आहे तर एक्सऑर ऑपरेशन करताना काय होईल झिरो झिरोला झिरो येईल वन झिरोला वन येणार आहे कारण एक्सऑरचं ऑपरेशन काय आहे झिरो वनला आउटपुट वन आहे ओके तर असे त्यांचे ऑपरेशन्सवरून आउटपुट चेंज होणार आहे त्याच्यानंतर आहे बीट वाईज नॉट नॉट ऑपरेशनमध्ये काय होतं मी आत्ताच सांगितले झिरोचं वन होतं आणि वनचं झिरो होतो बघा आता जर इनपुट मी हे घेतलेलं आहे तर त्याचं आउटपुट जिथं झिरो आहे तिथं वन आलेलं आहे जिथं झिरो तिथं वन आलेलं आहे जिथं वन आहे तिथं झिरो आलेलं आहे बीचंही सेम ओके इथंपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे ओके नेक्स्ट ऑपरेटरकडे आपण वळूयात नेक्स्ट आहे असाइनमेंट ऑपरेटर तर असाइनमेंट ऑपरेटर असाइन म्हणजे काय करणे एकाचा जो आणलेला आन्सर आहे तर दुसऱ्याला देणे त्याला देऊन टाकणे म्हणजे असाईन करणे आता बघा ए प्लस बी इज इक्वल टू सी असेल तर ए प्लस बी परफॉर्म करून आपण त्याची व्हॅल्यू कुठे ठेवतो सीमध्ये ठेवतो म्हणजे आपण ए प्लस बीची व्हॅल्यू सीला असाईन करतो असं त्याचं मिनिंग आहे ओके असाईनमेंट म्हणजे काय मिनिंग कळालेलं सगळ्यांना ठीक आहे तर ह्याच्यामध्ये बघा टोटल चार ऑपरेटर आहेत तर त्या चार ऑपरेटरचं चा पुन्हा काही डिव्हिजनमध्ये सब डिव्हिजनमध्ये डिवाईड झालेला आहे तर हा दुसरा जो ऑपरेटर आहे तर त्याचे पाच भाग आहेत आणि तिसरा जो आहे त्याचे दोन भाग आहेत आणि चौथा जो आहे त्याचे तीन भाग आहेत ओके तर प्रत्येक ऑपरेटर आपण बघूयात तर पहिला जो ऑपरेटर आहे असाइनमेंट म्हणजे आत्ताच मी सांगितले बीची व्हॅल्यू जी आहे तर ती एमध्ये ठेवणे तर हा जो ऑपरेशन आहे राईट टू लेफ्ट परफॉर्म होतो ओके राईट टू लेफ्ट असं जाणार नाही तो असं जाणार आहे बीची व्हॅल्यू एमध्ये जाणार आहे सगळ्यामध्ये बीची व्हॅल्यू एमध्ये बीची व्हॅल्यू एमध्ये तर इथे बघा एम इज इक्वल टू ए प्लस बी दिलेलं आहे म्हणजे ए प्लस बीची व्हॅल्यू एममध्ये जाणार ओके बघूयात आपण तर हा पहिल्यांदा सिंपल असाइनमेंट ऑपरेटर बघूया सिंपल असाइनमेंट ऑपरेटर आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे हा जो ऑपरेटर आहे इक्वल टू ऑपरेटर आहे इक्वल टू ऑपरेटर असं आपण त्याला म्हणणार नाही त्याला काय म्हणणार आहे असाइनमेंट ऑपरेटर असं म्हणणार आहे म्हणजे असाइनमेंट व्हॅल्यूज फ्रॉम राईट साईड ऑपरंट टू लेफ्ट साईड ऑपरंट राईट साईडपासून आपल्याला लेफ्ट साईडमध्ये जायचं आहे आत्ताच इथं एक सिम्बॉल पण मी घेतलेली आहे राईट साईड टू लेफ्ट साईड ओके तर आता सगळ्यांना हे कळालेलं आहे सिम्पल असाइनमेंट ऑपरेटर काय आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघूया ॲड सबस्ट्रॅक्ट मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मॉड्युलस आता मॉड्युलस ऑपरेटर मी याच्या आधी पण सांगितलं त्याचं काय काम आहे इथं पण आपण पुन्हा एकदा बघूया द राईट ऑपरेंट विथ द लेफ्ट ऑपरेंट अँड असाईन द रिझल्ट टू द लेफ्ट ऑपरेंट तर हा right काय करतो जे काही ॲडिशन आहे सबस्ट्रॅक्शन आहे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आहे तर राईट ऑपरेंटचा करतो तो तर हा बी जो आहे तर तो राईट right ऑपरेंट आहे तर तो ऑपरेशन करून कशामध्ये ठेवतो लेफ्ट ऑपरेंटमध्ये म्हणजे एमध्ये ठेवतो बघा पहिल्यांदा आहे ॲड अँड असाइनमेंट ऑपरेटर आता हा प्लस इज इक्वल टू दिसतो आहे प्लस इज इक्वल टू म्हणजे काय ए प्लस इज इक्वल टू बी म्हणजे काय करतो हा बीमध्ये बीचंच ॲडिशन करून काय करतो बीमध्ये सॉरी बीमध्ये एच ॲडिशन करून एमध्ये वॅल्यू पुटअप करतो एक मिनटं मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन दाखवते आता बी इज इक्वल टू थ्री आहे समजा ए इज इक्वल टू टू आहे समजा तर ए प्लस इज इक्वल टू बी म्हणजे काय ए इज इक्वल टू एची व्हॅल्यू किती आहे टू प्लस बीची व्हॅल्यू किती आहे थ्री म्हणजे ए इज इक्वल टू ए प्लस बी ए प्लस इज इक्वल टू बी म्हणजे ए इज इक्वल टू ए प्लस बी आता एमध्ये व्हॅल्यू किती जाणार ए इज इक्वल टू फाईव्ह म्हणजे असाइनमेंट ऑपरेटर आपल्याला काय केलेलं आहे जे काही सिम्प्लिफिकेशन आहे आता आपल्याला किती स्टेप्स लिहावे लागले हा पहिला हा दुसरा हा तिसरा बट ह्या से स्टेटमेंटमध्ये एका छोट्या म्हणजे चार लेटर्समध्ये चार लेटर्समध्ये हे तिन्ही स्टेप्स आलेले आहेत ए प्लस इज इक्वल टू बी म्हणजे काय ए इज इक्वल टू ए प्लस बी सगळ्यांना एवढं समजलेलं आहे तर हेच एक्झाम्पल आपल्याला फर्स्ट ॲडिशनसाठी नेक्स्ट म सबस्ट्रॅक्शनसाठी थर्ड मल्टिप्लिकेशनसाठी फोर्थ डिव्हिजनसाठी आणि लास्ट मॉड्युलेशनसाठी सुद्धा मॉड्युलर्ससाठी सुद्धा यूज करायचं आहे आता सबस्ट्रॅक्शनमध्ये काय होईल ए इज इक्वल टू टू मायनस थ्री ए इज इक्वल टू टू मायनस थ्री म्हणजे आपल्याला इथं काय करायचं आहे पुढं प्लसच्या इथं मायनस मल्टिप्लिकेशन असताना टू मायनस सॉरी टू इंटू थ्री कारण आपण काय करतोय ए इंटू ए इंटू इज इक्वल टू बी म्हणजे ए इंटू ए सॉरी ए इज इक्वल टू ए इंटू बी डिव्हिजन असताना ए इज इक्वल टू ए डिवायडेड बाय बी मॉड्युलस असताना ए इज इक्वल टू ए मॉड्युलस ऑफ बी ओके सगळ्यांना एवढं कळालेलं आहे चारी ऑपरेटर आता ॲडिशन समजलेलं सगळ्यांना त्याच्यानंतर काय आहे सबस्ट्रॅक्शन ओके सबस्ट्रॅक्शनमध्ये ए इज इक्वल टू ए मायनस बी मल्टिप्लिकेशनमध्ये ए इज इक्वल टू ए मल्टिप्लिकेशन ऑफ बी डिव्हिजनमध्ये ए इज इक्वल टू ए डिवायडेड बाय बी मॉड्युलसमध्ये ए इज इक्वल टू ए मॉड्युलस ऑफ बी ओके त्याच्यानंतर आहे लेफ्ट शिफ्ट अँड असाइनमेंट ऑपरेटर तर आता हा जो आहे लेफ्ट शिफ्ट शिफ्ट म्हणजे काय आता हा बीट वाईज ऑपरेटर आहे तर ह्याच्यामध्ये आपण बीट्स यूज करणार आहोत तर बीट्स बायनरी बीट्स असतील झिरो ऑर वर झिरो ऑर वन तर त्याच्यामध्ये काय होणार का आहे जे काही बीट्स आहेत तर ते एकनी लेफ्ट शिफ्टला म्हणजे एकनी क्रॉस जातील सपोज आता सपोज चार अंकी एक सॉरी फोर बिट्सचा एक नंबर आहे झिरो झिरो वन वन तर लेफ्ट शिफ्ट म्हणजे काय लेफ्ट कुठं जातो इकडे इकडे जातो म्हणजे लेफ्ट इकडे जातो म्हणजे राईट ओके तर लेफ्ट शिफ्ट करायचं आहे सो हा जो वन आहे तर हा इथे लिहायचा आहे हा जो झिरो आहे इथे लिहायचा आहे हा जो झिरो आहे इथे लिहायचं आहे हा जो झिरो आहे इथे ओके okay? तर असे आपल्याला शिफ्ट करायचं आहे आणि राईट शिफ्ट करायचं म्हणजे काय हा झिरो इथे लिहायचं आहे हा झिरो इथे हा झिरो इथे आणि हा वन इकडे तर दिस इज द राईट शिफ्ट अँड लेफ्ट शिफ्ट तर अशा केल्याने काय होणार आहे जेव्हा आपण बघा जेव्हा आपण हे नंबर लेफ्ट शिफ्ट करतो तर हा प्रत्येक वेळी मल्टिप्लाय बाय टू होतो किती मल्टिप्लाय बाय टू हा बायनरीमध्ये सांगते आहे मी जर तुम्ही कोडमध्ये डायरेक्टली यूज केलात तर तुम्हाला डायरेक्टली आन्सर मिळेल बट हा कसं होतो हाँ मदे होता नी करूं देता आप लेला। तर ॲक्च्युली हा बायनरीमध्ये होत असतो सगळं कंपायलरनी करून देतं आपल्याला तर वेन वी डू लेफ्ट शिफ्ट ऑफ एनी बायनरी नंबर देन इट विल गिव्ह मल्टिपल ऑफ दॅट नंबर मल्टिप्लाय बाय टूनी त्याचा नंबर मल्टिप्लाय होतो आणि जेव्हा आपण राईट शिफ्ट करू राईट शिफ्ट करतो तर हा नंबर काय होतो झिरो 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 वन म्हणजे ह्याचं काय होतो डिव्हिजन ऑफ टू ओके okay? त्याचं डिवायडेड बाय टू होतो तर सगळ्यांनी काय लक्षात ठेवायचे लेफ्ट शिफ्ट म्हणजे मल्टिप्लाय बाय टू राईट शिफ्ट म्हणजे डिव्हिजन बाय टू ओके सगळ्यांना एवढं समजलेलं आहे ओके आफ्टर दॅट बीट वाईज अँड अँड असाइनमेंट ऑपरेटर तर बीट वाईज अँड आत्ताच आपण बघितलेले आहेत एक्सक्लुझिव्ह ऑर इन्क्लुझिव्ह ऑर म्हणजे सिम्पल ऑर आता त्याचं ट्रू टेबल पण आपल्याला माहिती आहे अँड म्हणजे काय वेन ऑल इनपुट ऑर वन देन आउटपुट इज वन अदरवाईज झिरो एक्सक्लुझिव्ह ऑरमध्ये काय इफ टू इनपुट्स आर सेम देन आउटपुट इज झिरो इफ टू इनपुट्स आर डिफरंट देन आउटपुट इज वन एक्स्क्लुझिव्ह ऑरमध्ये काय होणार आहे वेन ऑल इनपुट्स आर झिरो देन ओनली आउटपुट इज झिरो अदरवाइज आउटपुट इज वन ओके ट्रू टेबल पुन्हा एकदा तुम्ही लक्षात करून घ्या ओके okay? तर आता काय करायचं आहे एकदा आपल्याला काय करायचं आहे अँड ऑपरेशन करायचं आहे ए आणि बीचा आणि त्याचा जो आलेला आउटपुट आहे तर तो एमध्येच ठेवायचा आहे बघा मी ह्याच एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजावून सांगते तर ह्या एक्झाम्पलमध्ये काय झालेलं आहे हा जो आलेला आउटपुट आहे ए आणि बीचं आपण काय केलेलं आहे अँड ऑपरेशन केलेलं आहे आणि आलेलं आउटपुट एमध्ये ठेवायचं आहे सो दिस इज कॉल्ड असाइनमेंट ऑपरेटर ओके तर ह्या असाइनमेंट ऑपरेटरमध्ये तेच करायचं आहे नेक्स्टमध्ये काय करायचं आहे ए आणि बीचा ऑरिंग एक्स ऑरिंग करायचं आहे आणि एमध्येच ठेवायचं आहे त्याचा आन्सर इथं बी दिलेलं आहे टू दिलेलं आहे आपण कशाचंही करू शकतो आफ्टर दॅट इन्क्ल्यूज ऑर ए आणि टूचा एक्सक्लुझिव्ह सॉरी इन्क्लुझिव्ह ऑर परफॉर्म करायचं आहे आणि त्याचा जो आलेला आन्सर आहे ते एमध्येच ठेवायचं आहे ओके सो दिस इज ऑल अबाउट द असाइनमेंट ऑपरेटर सो नेक्स्ट इज कंडिशनल ऑपरेटर तर मी तुम्हाला स्टार्टिंगला इंट्रोडक्शन देताना सांगितले कंडिशनल ऑपरेटर हा खूप सिम्पल आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे तर बघा हा कसा इंटरेस्टिंग आहे आपण बघूया कंडिशनल ऑपरेटर इज कॉल्ड एज अ टर्नरी ऑपरेटर कधी कधी एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जातं गिव्ह द सिंटेक्स फॉर टर्नरी ऑपरेटर तर तुम्ही गोंधळून जायचं नाही आहे टर्नरी ऑपरेटर म्हणजेच काय आहे कंडिशनल ऑपरेटर आहे टर्नरी ऑपरेटर परफॉर्म थ्री ऑपरंट्स लाईक आता हा काय करतो ह्याच्यासाठी तीन ऑपरंट लागणार आहेत किती तीन ऑपरंट लागणार आहेत तर त्याच्यावरतीच तो हा ऑपरेशन परफॉर्म करत असतो दोन असतील तर होणार नाही बघा ए इज क्वेश्चन मार्क बी कोलन सी ह्याचं मिनिंग काय सिंटॅक्समध्ये बघूया आपण ओके तर ह्याचं सिंटॅक्स बघा काय दिलेलं आहे कंडिशन क्वेश्चन मार्क व्हॅल्यू इफ ट्रू कोलन व्हॅल्यू इफ फॉल्स बघा काय दिलेलं आहे एक कंडिशन दिलेली आहे ए म्हणजे काय इट इज अ कंडिशन क्वेश्चन मार्क आफ्टर दॅट व्हॅल्यू इफ ट्रू कोलन व्हॅल्यू इफ फॉल्स ह्याच्यामधून नाही का काही जणांना काही जर मी इथे कंडिशन लिहिले तर ती कंडिशन ट्रू असेल तर ही व्हॅल्यू त्याला असाईन करा नसेल तर ही व्हॅल्यू असाईन करा ट्रू असेल तर ही ट्रू नसेल तर ही ट्रू असेल तर ही फॉल्स असेल तर ही ओके okay? बघू एक्झाम्पलमधून तुम्हाला सिम्पली समजेल मीन्स इफ ए इज ट्रू बघा ए जर करेक्ट असेल तर परफॉर्म बी तर बी ऑपरेशन करा नाहीतर सी ऑपरेशन करा बघा एक्झाम्पल दिलेलं आहे अजून ए इज इक्वल टू बी सॉरी ए इज इक्वल टू टेन बी इज इक्वल टू ट्वेंटी फाईन मॅक्सिमम व्हॅल्यू आता तुम्ही सांगा ए आणि बीमध्ये मॅक्सिमम कुठला व्हॅल्यू आहे तुम्ही सांगणार बी मोठं आहे बरोबर आहे तर हे ह्या कंडिशनमध्ये घालून आपल्याला कसं फाइंड आउट करता येईल बघूया आता मॅक्सिमम कुठलं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे म्हणून मॅक्सिमम ही एक व्हेरिएबल घेतलेली आहे आणि जी काही मोठी आहे तर त्याची व्हॅल्यू आपण मॅक्सिममधे ठेवतो आहे ए इज ग्रेटर दॅन बी आता बघा कंडिशन आलं का नाही कंडिशन काय आहे ए इज ग्रेटर दॅन बी आहे का नाही चेक करा जर असेल क्वेश्चन मार्क क्वेश्चन विचारायचं आपण आहे का बघ आहे का बरं असेल तर काय करायचं आहे ए व्हॅल्यू एची व्हॅल्यू जर ए मोठी असेल तर एची व्हॅल्यू मॅक्सिमममध्ये जाईल ए मोठी आहे का नाही मग पुढं जा मग बी चेक करा मोठा आहे का एपेक्षा हो आहे तर काय करायचं आहे बीची व्हॅल्यू मध्ये ठेवायची म्हणजे मॅक्सिमम इज इक्वल टू किती येईल ट्वेंटी ओके अजून एक एक्झाम्पल पण मी घेतले ए इज ग्रेटर दॅन बी असेल तर काय प्रिंट करायचं आहे ए इज मॅक्सिमम नसेल तर काय प्रिंट करायचं आहे बीज मॅक्सिमम मग ह्याच्यामध्ये काय आन्सर प्रिंट होईल आन्सर काय प्रिंट होईल हा प्रिंट होईल कारण बी इज मॅक्सिमम ओके सो इट इज अ व्हेरी सिम्पल अँड इंटरेस्टिंग ऑपरेटर तर आपल्याला ह्याच्यावरती खूप सारे एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत ठीक आहे okay. ओके सगळ्यांना कंडिशनल ऑपरेटर समजलेलं आहे ठीक आहे सो so, नेक्स्ट इज सो लास्ट वन इज स्पेशल ऑपरेटर तर हे काही स्पेशल ऑपरेटर्स आहेत तर हे जे ऑपरेटर्स आहेत तर ते आपण पॉइंटर ह्या युनिटमध्ये मोस्टली यूज करणार आहे आत्ताच यूज करणार नाही आहे तरीही आपण ह्याच्यावरती अभ्यास करूयात तर पहिल्यांदा आहे साईज ऑफ ऑपरेटर काय आहे साईज ऑफ ऑपरेटर काय करतो हा ऑपरेटर द साईज ऑफ ऑपरेटर विल रिटर्न द साईज ऑफ द व्हेरिएबल ॲज अ रिझल्ट तर बघा इथे एक्झाम्पल दिलेली आहे इफ इंट इज इक्वल टू एम एक इंटीजर आहे माझ्याकडे एम नावाची तर त्याची जर मला साईज फाइंड आउट करायची सगळ्यांनी डेटा टाईप्स व्हिडिओ बघितलेले आहेत का नसेल बघितलं तर बघा कारण साईज ऑफ म्हणजे काय त्या डेटाच्या टाईपवरून त्याची जी साईज आहे तर ती आपल्याला डिस्प्ले होते सग मला सांगा आता इंटीजरची साईज किती आहे कॅरेक्टरची साईज किती आहे फ्लोटची साईज किती आहे लक्षात आहे का नाही सगळ्यांना कॅरेक्टर इज वन बाईट इंटीजर इज टू बाईट फ्लोट इज फोर बाईट हे असं लक्षात ठेवायचं आहे ओके आणि हा कंपायलरनुसार चेंज होतो थर्टी टू बीटचा कंपायलर असेल तर त्याचे साईज वेगळे आहेत सिक्स्टी फोर बीटचा कंपायलर असेल तर त्याचे साईज वेगळे आहेत तर आपल्याला थर्टी टू बीटचे लक्षात ठेवायचे आहेत ओके तर मी थर्टी टू बीटचेच तुम्हाला साईज ऑफ डेटा टाईप्स दिलेले आहेत ठीक आहे है? तर बघा इंटीजर जर असेल एखादी व्हेरिएबल तर त्याचा जो साईज आहे इट विल रिटर्न रिझल्ट ॲज फोर ऑर टू अकॉर्डिंग टू द कंपायलर काय बनलेलं आहे बघा इथं अकॉर्डिंग टू द कंपायलर रिझल्ट काय येणार आहे फोर किंवा टू तर इंटीजरची साईज थर्टी टू बीटसाठी टू आहे सिक्स्टी फोरसाठी फोर आहे ओके म्हणून आपल्याला आन्सर काय मिळेल टू साईज ऑफ आहे कुठल्याही व्हेरिएबलचा आपल्याला जर साईज म्हणजे त्याची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तो मेमरीमधला किती जागा घेणार आहे हे जर काढायचं असेल तर आपण साईज ऑफ हे स्पेशल ऑपरेटर यूज करू शकतो आफ्टर दॅट ॲम्पसंट ॲम्पसंट दिस इज द ॲड्रेस ऑपरेटर तर ह्याला काय म्हणायचं आहे ॲड्रेस ऑपरेटर विल रिटर्न द ॲड्रेस ऑफ द वेरिएबल ॲज अ रिझल्ट तर सगळ्यांना माहिती आहे आ, लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितले होते जे काही वेरियेबल आहेत तर ते कुठे जातात मेमरीमध्ये एका लोकेशनमध्ये जाऊन बसतात जसं आपण मेमरीमध्ये सगळं स्टोअर करतो आपल्या ब्रेनमध्ये पाढे असू देत मुळाक्षरं असू देत जे काही अभ्यास केलेले आहेत ते असू देत सगळ्यांची नावं सगळे आपल्या मेमरीमध्ये स्टोअर असतात म्हणूनच आपण ते रिकॉल करू शकतो रिमेंबर करू शकतो सगळ्यांना ओळखू शकतो त्याचप्रमाणे एखादी व्हेरिएबलची ॲड्रेस जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर मेमरीमध्ये कुठल्या लोकेशनला हा वेरिएबल स्टोर्ड आहे तर ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ॲम हा ॲड्रेस ऑपरेटर दिलेला आहे तर बघा मी इथे एक लोकेशन तुम्हाला दाखवलेली आहे तर हा एक लोकेशन आहे ज्यामध्ये हेम यम जो आहे तर तो व्हेरिएबलचा नेम आहे फाईव्ह हा त्याचा व्हॅल्यू आहे आणि टू थाउजंड हा त्याचा लोकेशन नंबर आहे ओके तर लोकेशन टू थाउजंडला यम ही वेरिएबल स्टोर्ड आहे आणि त्याची व्हॅल्यू किती आहे फाईव्ह आहे तर इथं दिलेलं आहे इफ एम इज व्हेरिएबल सो एम पसंट ऑफ एम म्हणजे ॲड्रेस ऑफ एम काय मिळेल आपल्याला दिस विल रिटर्न ॲक्च्युअल मेमरी लोकेशन ऑफ एम दॅट इज टू थाउजंड मेमरी लोकेशन काय आहे दिस इज टू थाउजंड टू थाउजंड लोकेशनवर एम ही वेरिएबल स्टोर्ड आहे हे आपल्याला ह्या ॲमपसंट सिम्बॉलवरून समजतं आफ्टर दॅट हा जो स्टार आहे ॲस्टेरिस्क म्हणतात ह्याला दिस ऑपरेटर इज यूज ॲज पॉइंटर टू द वेरिएबल तर हा काय आहे पॉइंटर टू द व्हेरिएबल तर हा काय करतो एखाद्या वेरिएबलची व्हॅल्यू किती आहे हे जर काढायचं असेल तर आपल्याला हा वेरिएबल यूज करायचा आहे इफ एम इज इक्वल टू फाय ऑलरेडी आपण व्हॅल्यू असाइन केलेली आहे तीच व्हॅल्यू त्यामध्ये त्या लोकेशनला त्या, लोकेशन त्या वेरियबलला असाइन झाली किंवा नाही हे समजण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एन इज इक्वल टू स्टार ॲम्पसेंट एम ॲस्टेरिस्क ॲम्पसेंट एम असं जर आपण लिहिलं तर आपल्याला काय माहिती त्या, त्या, त्या वेरियबलच्या लोकेशनवर स्टोअर झालेली व्हॅल्यू म्हणजे फाईव हे आपल्याला आन्सर मिळतं ओके सो दीज आर द स्पेशल ऑपरेटर्स हियर वी विल स्टॉप टुडेज व्हिडिओ लेक्चर सो धीस इज द होमवर्क फॉर टुडेज व्हिडिओ लेक्चर कंप्लीट दिस होमवर्क अँड सेंड टू माय पर्सनल व्हॉट्सअप नंबर एव्हरी वन हॅव टू सॉल्व ऑल दीज क्वेश्चन्स इन युअर सी लँग्वेज Notebook. Okay? Thank you.